देहेरगड किल्ले रामशिजवरून सहजच दिसणारा व तेवढाच अपरिचित असणाऱ्या या किल्ल्याची ओळख आपण आजच्या भागात करून घेणार आहोत। देहेरगडला जाण्यासाठी रामशिजचा मार्ग पकडावा। रामशिजच्या पुढे 3 ते 4 किलोमीटर अंतरावर डाव्या बाजूस देहेरगडला जाण्यासाठी गावांच्या मुख्य वाटा पकडाव्या आणि देहेरवाडीपर्यंत येऊन पोहोचावे। या प्रवासात तेथील घरे, शेती, माती तुम्हास आपलेसे करून घेतात। शुभ सकाळ सर्वांना। अश्विनी द एक्सप्लोररच्या नवीन भागामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आलो आहोत एक अनएक्सप्लोर्ड, म्हणजे खूप जणांना माहिती आहे आणि खूप जास्त जणांना माहीत नसलेला गड देहेरगडला आपण आलेलो आहोत, जो रामशेषच्या समोरूनच दिसतो। तुम्हाला बहुतेक वेळेस रामशेषला गेल्यावर दिसत असेल एक समोर गड दिसतं, तो आहे देहेरगड। आज आपण देहेरगडची ट्रेकिंग करणार आहोत। देहेरवाडी देहेरगडच्या पायथ्याचं गाव आहे, आपण तिथूनच चढाई सुरू केली आहे। जायचं आपल्याला असं सरळ। आज माझ्यासोबत आहे माझी खास मैत्रीण दीपज्योती, खूप दिवसानंतर। आज आम्ही दोघीच आलो आहोत एक्सप्लोर करायला। थोडा ॲडव्हेंचर आम्हाला भेटला आहे, थोडा रस्ता चुकी झाली पण शेवटी आम्ही आमचा गड शोधलाच। होत राहतं असं, गिवअप नाही करायचं, चालत राहायचं। हे बघा, हा आपला देहेरगड आहे। देहेरगड तुम्ही जेव्हा मेन रोडने येता पेठ दिंडोरी रोडला, तुम्हाला पहिला गड दिसतो, त्याला लागून जो दुसरा गड आहे हा देहेरगड आहे। इकडून चढाई सुरू केलेली आमची। इथे एक छोटीशी घर आहे त्यांचं आणि या झापापासून आम्ही आता ही पायवाट आहे। पायवाट लगेच तुम्हाला दिसते, काय होतं देहेरगडला येतात नाही ना कन्फ्यूज होऊन जातं नेमकं कुठून यायचं। तर तुम्ही देहेरवाडीच्या रस्त्याने येत असाल, गावापर्यंत पोहोचत असाल, तर ही पायवाट लागते इथून या घरापासून आणि मग तुम्हाला ही पायवाट फॉलो करत गडापर्यंत जायचं आहे। तेच आम्ही आता करतो आहे। असे अनएक्सप्लोर्ड अनोळखी गड एक्सप्लोर करायला खूप मजा येते। काट्याकुट्यांचा मार्ग आहे जरा। देहेरगड आहे आणि त्यालाच लागून असलेला हा भोरगड आहे। भोरगडवर जाण्यास सक्त मनाई आहे कारण ते एअरफोर्स कॅम्प आहे, तर आपल्याला तिकडे जायचंच नाही, आपल्याला देहेरगडला जायचं आहे। शोधत चाललो आहे आमचा रस्ता। काय झालं, थोडा रस्ता चुकलो कारण गावाची दिशा समजत नव्हती। पण तुम्ही जेव्हा असं करता, म्हणजे एकटा येता किंवा कमी लोकांसोबत येतं, लोकांना गावकऱ्यांना विचारत येत जा आणि हवा एक नंबर चालली आहे खतरनाक। हा परिसर अतोनात शांततेचा परिसर, दूर दूर पर्यंत माणसाची चाहूल लवकर लागत नाही। मनमोहक असतो की याचा आस्वाद घ्यायला पुन्हा पुन्हा सह्याद्रीत यावं लागतं। आमच्या या प्रवासात आम्ही दोघींना सह्याद्रीची ही भेदक हवा दिशा देण्यात मदत करत होती। देहेरगड रामशेष जवळ असणारे एक प्राचीन रत्न।
येथील कातळ पायऱ्या, प्रवेशद्वार, राजवाड्यांचे अवशेष, प्राचीन मंदिर येथील प्राचीनत्व सिद्ध करते. आपण चढून आलो आहोत आणि या कातळ पायऱ्या लागल्या त्याच्या मदतीने चढतोय. काही काही दगडांना शेंदूरही लावलेलं आहे, तर तुम्हाला अंदाज येऊन जातो की हा आपण बरोबर चढाई करतोय. हा बघा, हा जो पॅच दिसतोय हा चढायचा आपल्याला, त्यासाठी ही नायलॉनची दोरी केली आहे. पण आम्ही पूर्ण सहाय्यताने चढणार, कारण कुजलेली असू शकते. थोडा दगडांचा मार्ग ची मदत घेऊ आणि जाऊयात. इतर किल्ल्यांप्रमाणेच याही गडाला कातळ पायऱ्यांचा इतिहास लाभलेला आहे. काही शौध्वस्त असलेल्या या पायऱ्या चढताना वेगळाच रोमांच अनुभवायला मिळतो. कातळाच्या खाचांमध्ये हात ठेवत चढताना आपला जणू इतिहासाशी सांगड घातली जाते असा भासच होतो. गड आहे तस बराच उंच आहे, बघा किती खोलाई आहे. तिथं आम्ही आमची गाडी लावली आहे. काही पायऱ्या चढून आल्यावर तुम्हाला उजव्या साईडला देवताची मूर्ती शेंदुरात रंगवलेली दिसते आणि हा खोलगट पॅच आहे. इथून आपल्याला जायचं आहे आणि तुम्हाला सरळ जे दिसत आहे एक सारख्या एक गतीच्या अशा दगडी पायऱ्या. गड संवर्धनामार्फत येथील या पायऱ्यांचे संवर्धन करण्यात आलेले आहे. या पायऱ्या आपल्याला देहरगडाच्या उद्ध्वस्त प्रवेशद्वाराजवळ नेऊन पोहोचवतात. फायनली कठीण चढाई, थोडा कठीण पॅच होता तो चढाई करून आल्या. कातळकड्याचा सहजतेने तुम्ही पॅच चढल्यानंतर गडमाथ्यावर येऊन पोहोचता. माथा तसा छोटाच आहे आणि समोरच एअरफोर्सचं कॅम्प दिसतंय. भोरगड येतो तिथे, ते पाहायलाच खूप सुंदर वाटतंय आणि ते वृक्षारोपणही केलेलं आहे. आणि हा जो सरळ दिसतोय तुम्हाला हा रामशेस. हा जो पेठ दिंडोरी रोड आहे याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी देहरगडाची निर्मिती केली गेली होती. तसं रामशेजचा उपयोग होता तसं देहरगडाचाही केला होता. देहरगडाला जर तुम्हाला यायचं असेल का यायचं, आणि आज सोमवार आहे, आम्हालाही अपेक्षित नव्हतं की देहरगडावर आम्हाला शिवलिंग शिवपिंड दिसेल, महादेवाचं दर्शन होईल. आणि ते लांबूनच इतकं सुंदर दिसतंय तुम्हाला दाखवते. या अशा निर्मानवी गडावर तुम्हाला सुंदर अशी जागा दिसते जिथं महादेवाची पिंड आहे, दोन पाण्याची टाकं आहे, झाडं आहे चाफ्याची, तिथं रांगोळी काढलेली आहे. अतृप्त आनंद होतो. इकडे तीन टाका आहेत, सर्व सुकलेली आहे. बघा हे एक, हे दुसरं, हे जरा फारच मोठं आहे आणि हे तिसरं. गड माथा थोडा उतरून यायचं, सरळ यायचं तुम्हाला आणि खाली उतरल्या तुम्हाला लगेच हा सुंदरसा एरिया दिसतो. आज सोमवार आहे, अनपेक्षित होतं की महादेवाचं दर्शन होईल देहरगडाच्या माथ्यावर. धन्य झालो आम्ही. हे मंदिराच्या इकडून आलो आहे आपण, या टाक्यांच्या पुढून चाललो आहे. इथं पायवाट आहे, आपल्याला पुढे बघायचं काय आहे. पुढे आल्यावर तुम्हाला अजून दोन टाकं दिसतात. हा पण एक विस्तीर्ण मोठं टाक आहे आणि तिकडे एक या झाडांमध्ये लपलेलं. आणि हे तीन टाके सलग विस्तीर्ण मोठे खोदलेले टाकं. त्या टाकांच्या उजव्या साईडने जायचंय. हा आपला देहरगड ज्याच्यावर आता आपण उभो आहोत आणि हा भोरगड जिथे एअरफोर्स कॅम्प आहे, त्या ह्या दोघांच्या मध्ये हे तीन असे एकाच उंचीचे हे कातळकडे. तर त्यांचं असं वाटतं की तीन देवता उभे संरक्षण करताय या सह्याद्रीचा, असाच भास होतोय. तुम्ही टाक्यांच्या दिशेने जेव्हा पुढे येतात तेव्हा तुम्हाला या कातळ स्पष्टपणे बघा पायऱ्या दिसत आहे.
पण या पायऱ्या बघा, याच्यावर दगड माती आल्यामुळे पूर्ण झाकले गेलंय. पायरी मार्ग चढून आल्यावर आम्ही कातळाला लागूनच डाव्या साईडने खाली झेंडाच्या साईडने उतरतोय. या साईडने असंच आम्ही पाहता आलो. तो झाकलेला पायरी मार्ग बघायचा होता मला. इथे टोक आहे शेवटचं, इथे झेंडा आहे, तिथे देवताची मूर्ती उभारली आहे. आणि आता आपण परत शिवपिंडाच्या मार्गाने जाणार आहोत. खतरनाक पॅच होता तो. दगड माती सर्व ढासळलेली आहे. घार बघा, घार इकडून तीन टाक्या आहेत आणि इकडे बुजलेले टाक आहे. तो ही पण बरीच मोठी आहे, तिथेही आहे. गडावर तुम्हाला पाहण्यासारखं बरंच आहे. मेन आकर्षण इथली शिवपिंड आहे आणि तिथला जो मनमोहक सुंदरसा एक एरिया आणि हे टाकं आहेत. उद्ध्वस्त वास्तू आहे म्हणजे त्यात दिसणार तर नाही, गवताने झाकले गेलं आहे. तर देहरगडला या, एक अनोळखी सुंदरसा आणि ॲडव्हेंचरस किल्ला आहे. साधा समजू नका, साधा बिलकुल नाही आहे, ॲडव्हेंचरस किल्ला आहे. कातळ पायऱ्या आहेत, चढण्यासाठी थोडासा उबडखाबड मार्ग आहे. टाकं आहे त्याच्यावर, उद्ध्वस्त वास्तू पाहता येतं आणि सर्वात मस्त मनमोहक हा नजारा. आपण शिवपिंडाच्या इकडून जो सर मार्ग उजव्या साईडने गोल गोल चक्कर मारून यायचंय. तुम्हाला अशा किती शिवपिंडाजवळ तीन टाक्या, पुढे आलं तीन टाक्या, त्याच्या इकडून वळसा घेतल्या दोन टाक्या अशा दिसतात आणि मग वरती चढाई करायची परत गडमाथ्यावर. तिकडून असं आपण खाली गेलो, तिकडे शिवपिंडा मग तसं वळसा घेऊन वरती चढलो आणि ते उद्ध्वस्त वाड्यांचे अवशेष दिसताय. देहरगड उतरायला घेतलाय आम्ही आता. फार मज्जा आली. थोडा पहिल्या वेळेस सोडेत दोनदा तीनदा रस्ता चुकणं झालं, पण शेवटी आम्ही रस्ता शोधलाच. हा गड परिचित असल्यामुळे तुम्हाला एक सजेशन देईल की माहिती घेऊन या. जसा व्हिडिओ मी टाकणार आहे असे बाकी बरेच व्हिडिओ, तसे व्हिडिओ बघूनच या आणि माहिती घेऊन या ह्या गडाची. आणि मेन म्हणजे खुणं, ज्या खुणा केल्या दगडावर त्या फॉलो करूनच हा गड चढायचा. आणि नक्की या, खूप सुंदरता आहे गडावर सुंदरता आहे, पण गडावरून चौफेर जी सुंदरता दिसते ना ती अविलक्षण आहे. खरंच खूप सुंदर आहे, तुम्हाला दाखवते. सो गाईज, तुम्हाला हा देहरगडचा अपरिचित किल्ला, रामशेत जवळच असलेला, रामशेजवरून सरळ दिसणारा हा किल्ला आज आम्ही दोघींनी सोमवारी एक्सप्लोअर केला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मोठ्या प्रमाणात शेअर करा, अपरिचित किल्ले लोकांना कळून द्या आणि नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब टू माय चॅनल अश्विनी द एक्सप्लोरर. तोपर्यंत मी तुम्हाला सर्वांना भेटते पुढच्या एका नवीन मोहिमेमध्ये, एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय आणि जय शिवराय.